भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 10 जूनला मतदान होणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त पी वेलरासू यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानुसार 15 मेला अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीसाठी 22 मेला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 24 मे सकाळी 11 वाजेपासून केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 27 मे दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. तर 10 जून 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदारसंघाकरिता मतदान होईल. तसेच 13 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 18 जूनला पूर्ण होईल असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. प्रसार माध्यमांनी निवडणुकीबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन यावेळी आयुक्त पी वेलरासू यांनी या पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपायुक्त विवेक गायकवाड, उपायुक्त अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे उपस्थित होते.